आम्हाला खूप छान वाटलं. आम्हाला सातारा पहिल्यापासूनच आवडतो आणि आता आम्ही एका कार्यक्रमाला आलो होतो. नुसते उभे राहा ना इकडे बाजूला, काय सर यांची माणूस एवढा व्हिडिओ करतो. सगळ्या माझ्या बहिणी आलेल्या आहेत आणि यांना घेऊन आता मंदिरात आम्ही जाणार आहोत. तर ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही साताऱ्यात शेंद्र्यात आलेलो आहोत आणि तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आम्ही सहकुटुंब सहपरिवार आलेलो आहोत. तर तुम्ही काय म्हणणार आहे बहिणी, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? इथं येऊन फारच छान वाटलं आणि हे साताऱ्यातलं मंदिर खूपच छान आहे, सुंदर आहे, एकदमच नैसर्गिक वातावरण आहे. पहिल्यांदाच इथं आलेली आहे, खूपच छान वाटलं. ह्या आमच्या ज्योतिताई आहेत, त्या खूप चांगल्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खूप जीव लावतात. चालतं, अजून सगळे मेंबर तुम्हाला दाखवणार आहे मी. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. इथं काढायची आत्या तुम्ही बघा, बोला काहीतरी. आता तुमचं हे येणार केस आवरायचं काय खरं आमच्या आत्या दरवेळेला असं करतात. कॅमेरा चालू केले की काकू अशा काय आत्या सगळं कन्फ्युज करून चढतात आमच्या. मग इकडं करायचं ना, बरं आता तो भाग कट करा. ताई ताई शूटिंग येते का? मला वाटलं मंदिर कोणतंय सांग मला. नाही तुळजा भवानी मंदिर नाही, आम्ही नगर मधून आलोय. कसं वाटलं इथे येऊन? आम्हाला खूप छान वाटलं. आम्हाला सातारा पहिल्यापासूनच आवडतो आणि आता आम्ही एका कार्यक्रमाला आलो होतो. नुसते उभे राहा ना इकडे बाजूला, काय सर यांची माणूस एवढा व्हिडिओ करतो. सगळ्या माझ्या बहिणी आलेल्या आहेत आणि यांना घेऊन आता मंदिरात आम्ही जाणार आहोत. ताई तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? छान छान. तुला कसं वाटलं? मला पण एकदम छान वाटलं. मंदिर खूपच सुंदर आहे. साताऱ्यातलं फेमस आमचं मंदिर आहे तुळजा भवानी. पुरातन कालातलं आहे हे, दगडी बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. हे नाही वर्ष नाव यायला पाहिजे. नाही ना ते मोबाईल सगळ्या चाललेल्या आहेत आणि वहिनी पण आमच्या चाललेल्या आहेत. वहिनी चला आता. यानंतर तुम्हाला मंदिर दाखवते, मंदिरातली देवी दाखवते आणि ही आहे तुळजाभवानी माता. खूप सुंदर आणि छान अशी मूर्ती आहे आणि इथे सर्वांनी आम्ही ओट्या आणल्या होत्या तर त्या ओट्या भरायच्या चालल्या होत्या एकेकीच्या आणि सर्वजण मनोभावीने नमस्कार करत होते. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर, खरंच मनाला शांती वाटते. ओट्या वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारत होतो आणि तुम्हाला मंदिरही दाखवते. पूर्ण हे दगडी बांधकाम आहे पुरातन कालातलं आणि त्याला इतकं सुंदर अशी कलाकृती दिलेली आहे. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर आणि आमच्या वनिताताईंनासुद्धा खूप आवडलं होतं हे मंदिर. त्यांना खूप आवडतं इथं यायलासुद्धा. आणि ह्या मंदिरात आल्यानंतर तुमच्या काही इच्छा असतील त्या तुम्ही बोललात तर त्या पूर्णच होतात. आई भवानी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. नवरात्रातसुद्धा इथे खूप मोठा उत्सव असतो आणि आम्ही सर्वजण ह्या गाभाऱ्यात बसलो होतो गप्पा गोष्टीमध्ये. खूप छान वाटत होतं सर्वजण असं एकत्र आल्यानंतर, तर खरंच मज्जाच येते. आणि बघू शकताय गार्डन वगैरे खूप सुंदर आहे. संध्याकाळ झाल्यामुळे खूप सुंदर वाटत होतं इथं आल्यानंतर. आणि यानंतर आम्ही बाहेर आलो. कोण